ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. अन्यथा आम्ही भाजपच्या नगराध्यक्ष व पक्षप्रदोत यांच्या तोंडाला काळं फासू. तासगावमधील गुरुवार पेठेतील स्वच्छतागृहाबाबत राष्ट्रवादीचे सौरभ सूर्यवंशी आक्रमक. तासगाव शहरातील गुरुवार पेठेतील स्वच्छतागृह गेली 60 वर्ष त्याच ठिकाणी आहे. पुढे त्यातील पुरुष स्वच्छतागृह पाडण्यात आल्यानंतर महिला स्वच्छतागृहाचा वापरही पुरुषांकडून खुलेआम होऊ लागला. त्याच ठिकाणी सुभाष हिंगमिरे यांच्याकडून घराच्या भिंतीला उत्तर बाजूस चौकट करण्याचा प्रयत्न सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी त्यास विरोधही केला, पण हिंगमिरे तासगाव न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. पुढे हिंगमिरे यांनी जिल्हा कोर्टात अपील केले, तिथूनही अर्ज फेटाळला गेल्यानंतर स्थानिक नागरिकांनी न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत स्वच्छतागृह त्वरित बांधून घ्यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तासगाव नगर परिषदेस लेखी आदेश दिले की सदर स्वच्छतागृहाचे काम तातडीने सुरू करा, पण हा विषय सलग 18 वर्ष प्रलंबित राहिला. त्या संदर्भात राष्ट्रवादीच्या सौरभ सूर्यवंशी यांनी 15 दिवसांपूर्वी उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. आज सत्ताधारी भाजप आणि आंदोलक यांच्यामध्ये पोलिसांच्या उपस्थितीत चर्चा झाली. यामध्ये येत्या 16 तारखेच्या पालिकेच्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये हा विषय घेऊन निर्णय घेऊ, असे लेखी पत्र नगराध्यक्ष डॉक्टर विजय सावंत यांच्याकडून आंदोलक सूर्यवंशी यांना देण्यात आले. यामध्ये गुरुवार पेठ सूर्यवंशी गल्ली येथील भुतारीबाबत शुक्रवार दिनांक 6/7/2021 रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक हा घेतला असल्याने त्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करून सर्वकष विचार करून निर्णय घेण्यात येईल असे माननीय नगराध्यक्ष यांनी व्यक्त केलेले आहे. याबाबत आपल्याला सदर सर्वसाधारण सभेचा अजेंडा सोबत सहपत्र म्हणून देत आहोत. सदर सर्वसाधारण सभेमध्ये होणारा निर्णय आपणास तातडीनं कळवण्यात येईल. तरी महोदय, आपण आपली उपोषण स्थगित करावी ही विनंती. दरम्यान सूर्यवंशी यांनी सांगितले की जर सर्वसाधारण सभेत मुद्दा निकाली निघाला नाही तर आम्ही नगराध्यक्ष व पक्षप्रदोत यांच्या तोंडाला काळे फासू. यावेळी बोलताना काय म्हणत आहेत सौरभ सूर्यवंशी पाहूयात. मग चर्चा म्हणावी असं काय झालेलं नाही, फक्त 16 तारखेला कौन्सिल मीटिंग आहे. मीटिंगमध्ये 10 नंबरचा विषय आणि धरलेला आहे आणि तेच आम्हाला त्यांनी आत्ता लेखी कळवलेलं आहे की 16 तारखेच्या मीटिंगमध्ये तुमचा विषय घेतो. पण इतक्या जीबी मीटिंगला 16 तारखेला जर निर्णय झाला नाही किंवा मुतारी बांधण्याच्या विरोधातला निर्णय झाला तर तिथून पुढे 2 दिवसात निवेदन न देता आपल्या माध्यमातूनच सांगू इच्छितो, निवेदन न देता की तिथून पुढे 2 दिवसात पुन्हा एकदा उग्र आंदोलन करीन आणि या उग्र आंदोलनाचे स्वरूप असेल नगराध्यक्ष व पक्षप्रदोत यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल. संकेत पाटील, तासगाव.